शिंदेगड जो आहे त्याच्याकडे गोव्याचे काही स्थानिक जे आता पक्ष आहेत त्यांची जवळीक खूप आहे. फॉर एक्झाम्पल आरजी गोव्याचं पक्ष आहे, त्यांची आणि मंगेश चिवटे यांची फार जवळीक आहे. तुम्ही त्यांना आरजी पक्ष जो गोव्याचा आहे त्यांना तुम्ही भेटणार का, त्यांच्याशी काही भेट झाली आहे का, किंवा त्यांच्याबरोबर तुम्ही युती वगैरे काही करणार? तुम्ही मुख्य प्रश्नाला हात घालताय. मी सांगितलं ना, काही लोक जे आहेत आमच्या संपर्कामध्ये आहेत, आम्ही रिसर्च त्यांच्याशी बैठक करू, विचाराची देवाणघेवाण करू, त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्या विचारात घेऊ आणि त्या दृष्टीने एकत्र येऊन मग आम्ही लॉन्च करू ना. झाली शिवसेनेची गोव्यात एक प्रेस कॉन्फरन्स झाली. त्या प्रेस कॉन्फरन्स झाल्या उपरांत एक बायट झाली, मीडिया बायट झाली आणि तिथून त्यांचं शिवसेनेचं एक जो लोकल लीडर असा आनंदराव अणसूल म्हणून, सो त्याने थोडी स्टेटमेंट्स केली आणि ती स्टेटमेंटाक लागून तिने असे दाखवले की आरजी ही त्याच्या बॉल्सान हा गे त्याला दिसता, नाजाल्यार आरजीक तो जाय त्यांना जाय थंय व्हरपाक शकता असे तो उलयलो. सो ह्या त्याच्या स्टेटमेंटाचेर क्लॅरिफिकेशन दिवपाक आयजो लायव्ह व्हिडिओ असा. आयज जर जेन्ना तुम्ही प्रेस कॉन्फरन्स पयली, फर्स्ट प्रेस कॉन्फरन्स जेन्ना तिची झाली, ते प्रेस कॉन्फरन्सान लास्टाक हाय फूल पळोवंक ना, पूण लास्टाक जेन्ना पयले, लास्टाक जेन्ना म्हाका मेसेज येयली की अशें अशें तिणें स्टेटमेंट दिला म्हणून, तेन्ना तेजी लास्ट स्टेटमेंट जेन्ना पयले हांवें पयले प्रेस कॉन्फरन्सान, तेन्ना मिडियान तेका विचारले की तूं आरजीच्या लिडराक तुमी मेळ्ळा काय म्हणून, आरजीक तुमी मेळ्ळा काय म्हणून, जाल्यार तिणी सांगले की हेजेर कांय थोडे लोक आपल्या संपर्कान आसा म्हणून, म्हणजे थोडे लोक आपल्या टचान आसा. तेणी आरजीचे नाव खंयसरूच घेवंक ना, डायरेक्ट क्लियरली तेणी आरजी आपल्या संपर्कान आसा म्हणून त्या गजालीचेर त्या क्वेश्चनाचेर तेणी सांगूंक ना. मागीर सेकंड तेका विचारले की आरजी त्याच्या टचान आसा काय म्हणून, आरजी तुमच्या शिवसेनेच्या टचान आसा काय म्हणून, जाल्यार तेणी सांगले की हेचेरूय आपूण काय कमेंट करपाक शकना, हेचेरूय आपूण तुमकां काय सांगपाक शकना म्हणून. मागीर प्रेसान तेका विचारले की आरजी एकनाथ शिंदेक मेळ्ळा म्हणून तेचेर तुमचे कितें म्हणणें आसा, तुमचो जो सीएम आसा तेका मेळ्ळे, जाल्यार तो सांगपाक लागलो की कोणूय येवन सीएमाक मेळपाक शकता, अशे कितलेशेच लोक येता आनी सीएमाक मेळटा म्हणून. मागीर तेका प्रेसान तेच मेन प्रेस कॉन्फरन्सान लास्ट क्वेश्चन विचारलो की आरजी जर तुमच्या वांगडा येयली जाल्यार तुमी घेतले काय म्हणून. सो तेणी बाळासाहेबाचे थोडे डायलॉग सांगले की कोण येतलो तेका घेतले, नाजाल्यार तेका कितें करतले, वॉट एव्हर कितें तरी तेणी सांगले, म्हणजे कोणूय येतलो तेका घेतले आनी जर कोणाक येवपाचे ना तेका कितें दाखोवपाक जाय कितें ते आमी दाखयतले अशें तेणी ते प्रेस कॉन्फरन्सान सांगले. सो ह्या फूल प्रेस कॉन्फरन्सान जेन्ना मिडियान तेका डायरेक्ट क्वेश्चन केले तेन्ना तेणी खंयसरूच सांगूंक ना की आरजी त्याच्या टचान आसा, हांव तेका मेळ्ळा, नाजाल्यार आमी तेका अप्रोच जाला म्हणून, हे तेणी खंयसरूच तेणी सांगूंक ना, खंयसरूच तेणी नांव घेवंक ना. पूण हे जाल्या उपरांत आनी एक तेची प्रेस बायट जाली, स्पेशल प्रेस बायट जाली. आतां ही प्रेस बायट जाली काय प्लान केल्ली, कितें केल्ली, प्लॅन केल्ली, वी डोंट नो, आमी नकळो. पूण होच मनीस आपली ओरिजिनल प्रेस जी रियल प्रेस कॉन्फरन्स जाल्ली ती प्रेस कॉन्फरन्स जाल्या उपरांत तो मिडिया बायट दिता आनी त्या मिडिया बायटान परते सेम क्वेश्चन तेका विचारतात, तेका रिपोर्टर सेम क्वेश्चन तेका विचारतात, जे क्वेश्चन सेम रिपोर्टरान तेका प्रेस कॉन्फरन्सा टायमार विचारलेले सेम क्वेश्चन तेका परते मिडिया बायटान विचारता. आतां तेच क्वेश्चन थोडो वेळ पयलीं प्रेस कॉन्फरन्सान सगळीं आन्सर मेळ्ळे तेका, मिडियाक मेळ्ळे नाजाल्यार तेणी दिला, जाल्यार सेम क्वेश्चन विचारपाचो टायम कित्याक येयलो, नाजाल्यार हे सेम क्वेश्चन परते कित्याक विचारले? सो हे तेणी विचारपाक लायले काय की आपणाक परते तूं क्वेश्चन विचार आपूण तुका दुसरें आन्सर दिता, काय हेच्या फाटल्यान आनी कितें स्टोरी आसा हे आमकांय खबर ना. आनंदराव अणसूळ आसा तेका विचारपाक सोदता की हांव तुका खंय मेळ्ळो, तूं म्हाका खंय मेळ्ळो, हांव तुका केन्नाच्यान ओळखता आनी तूं म्हाका कसो ओळखता, तूं प्रेस कॉन्फरन्स घेता आनी मनोज आपणाक ओळखता, आमी एकामेकाक ओळखता, आमी वर्षाचेर मेळटा म्हणून, एक ऑन वॉट बेजीस तूं सांगपाक शकता, ऑन वॉट बेजीस तूं म्हणटा की आमी तुका मेळ्ळा म्हणून, आमी तुका ओळखता म्हणून? कित्याक हांव जेन्ना मेळ्ळो तेन्ना हांव डायरेक्ट सीएमाक मेळ्ळो, हांव मदीं कोण आसले तेंकां कोणाकूच थंय मेळोंक ना, हांव डायरेक्ट सीएमाक मेळ्ळो, हें पयलें. आनी वर्षाचेर जर येत आसता येत रावता आमी म्हणटा जाल्यार तूं फक्त
तुझ्या वर्षाच्या ऑफिसान वच आनी थंय कन्फर्म कर घातल्या त्या ऑफिसान आमी मेळटात म्हणून आनी मनोज परबाक आपूण मेळत आसता तो येत आसता म्हणून जाल्यार पयली म्हणल्यार तुजे ते ऑफीस खंय आहा ते आपणाक म्हाका खबर ना. सेकेंडली जर मेळत आसता तुका जाल्यार तूं तुका मेळाल्याचो एक तरी फोटो तूं आवट कर. हांव चॅलेंज करता तुका एक तरी फोटो तुका त्या ऑफिसान मेळाल्याचो आवट कर. म्हाका विचारले की तुमी मनोज परबाक तुमी घेवन येतले तुमी वांगडा चलतले वॉट एवर हो क्वेश्चन जालो तो सांगता फुडले फावट आमी मनोज परबाक घेवनूच येतलो म्हणून. आतां तूं घेवनूच येवपाक तूं जिवाक समजता तरी कोण तुजी लायकी कितें आहा तूं आमकां घेवन येवपाक तूं गजाली सांगता. मिडियान तुका विचारलें की आयज तूं गोंयांत येयला मनोज परबाक संपर्क केला जाल्यार तूं सांगता आपणाक टायम नासलो आपूण बेगीन जालें. तूं जर म्हाजो इतलोच फ्रेंड तूं जर म्हाजो इतलोच टचान आसा हांव जर तुका वर्षाचेर आनी जर तुमच्या कार्यालयांत येवन जर मेळटा जाल्यार तूं गोंयांत येयलो जाल्यार तुवें म्हाका गोंयांत येयलो म्हणून कित्याक सांगूंक ना. तेंचे सेंट्रल कोण एक लिडर येयलो तेंच्यांनी म्हटलें की जो आरजी पक्ष तेंचो मनोज परब तेंचे कॉन्टेक्टान हा तेजे हे हांवें तुका एक्झॅक्टली 6 महिन्या पयलीं सांगिल्लें की आरजी म्हणटा पळय हे वेगळ्याच लोकांचे घोडे ते घोडे जे आसा पळय ते बीजेपीनूच तयार केल्ले खंय तरी एक समांतर वोट डिवायड वोट करप लोकांक डिवायड करप आनी आपले घोडे फुडें व्हरप हाजेर आज जो मनीस सकाळ सांग लोकांचे ट्वीट करता तेन्ना तो मनीस मनोज बाब येस्टरडे वेन दीस स्टेटमेंट केम ताजो आवाज ना. आज जितलोच हांव उलयले उपरांत यू ऑलवेज रिस्पोन्स टू मी एंड इट इज गूड फॉर डेमोक्रेसी दॅट वॉट इट डज अदरवायज तो ओगी रावता. जेन्ना ओपनली जी लिडरशीप आसा आनी आमी म्हणटाले की शिंदेचो जो चिवटे आसा राजा जो तच्यान आशिल्लो आनी ताका जाणें फायनान्स फंडींग केल्ली तांचोच लिडर जेन्ना येवन गोंयांत सांगता की आरजी इज इन टच वीथ अस वी हॅव सपोर्टेड आरजी एंड वी वील थिंक अबाउट फ्युचर वीथ आरजी इट स्पीक्स वॉल्युम्स अबाउट आरजी एंड इट्स फंडींग एंड इट्स स्टेटस एज अ पार्टी इट इज अ डिविजीव पार्टी. तुमी जर पळयात आमी खंयचोय विशय घेतलो जाल्यार ताजेर तो टिका करता ना की आमच्या बरोबर एकठांय रावून सरकाराचेर टिका करना. सो विशय जो आसा तो इतलोच की दीस इज अ पार्टी क्रिएटेड बाय बीजेपी आनी ही पार्टी जी आसा पळय इज हियर टू फूल गोवन्स दे आर डुईंग इट दे आर सक्सिडेड इन डुईंग इट बट यू कांट फूल ऑल द पीपल ऑल द टायम आय एम शुअर दे आर गेटिंग एक्सपोज आनी ज्या तरेन तांचेच लिडर जे तरेन फुटून येता भायर कारण तांकां ते स्वसना जाला ते पळयत जाल्यार आय थिंक द फ्युचर ऑफ दीस पार्टी इज क्लियर. आय एम शुअर दे शूड मर्ज देमसेल्स वीथ शिंदे शिवसेना गट एकूच ते बीजेपी शिवसेना सगळे एकटे एकूच माळेचे म्हणून. इट इज नॉट एन शॉकर आनंदराव हडसूल जो शिवसेनेचो एम पी आसा पयलींचो तेणे जे म्हणलें तेणे आपले ओपन मनान तेणी म्हणलें विदाउट एनी कांय चिंतच्या पयलीं जें कितें खरें आसा की मनोज परब आनी आरजी जी आसा ती तेंचे कडेन ऑलवेज एसोसिएटेड आसा तेजे वांगडा उठ्ठा बसता वांगडा मिटींग जाता वयल्यान तेणी हेंय म्हटलें की तो आतां येतलो जेन्ना गोंयांत तेन्ना मनोज परब वांगडा बसतलो प्रेस कॉन्फरन्सीक तेजेका घेवनूच येतलो म्हणून. सो इट इज नॉट एन शॉकर एट ऑल सगळ्या गोंयच्या जनतेक हे ऑलरेडी खबर आसा काँग्रेस पार्टी हॅज टायम एन अगेन टोल्ड की जी आरजी आसा आनी मनोज परब आसा ही बीजेपीची बी टीम जावन आसा बीजेपीचे एजंट जावन आसा तेंचे काम फक्त काँग्रेसीची जी मतां आसा ती फोडपाची आनी हे गेल्या इलेक्शनाक सामके प्रूव जावन येयला प्रत्येक कडेन तेंच्यांनी मतां फोडला आनी हे जे कितें जालां ते इंटेन्शनल प्लॅन्ड वेल प्लॅन्ड आनी वेल एक्झिक्युटेड शूड से. आतां जो आमचो एम पी जो कितें उलयलो तेजी ताका रिप्लाय म्हणून आरजीचो स्टँड नाल्या मनोज परबान एक स्टेटमेंट काडला की तो तेजी तेंची लायकी आसा काय म्हणून ही भाशा तेंची तेजी लायकी आसा काय म्हणून आनी तेज्या वांगडा आपूण बसतलो काय म्हणून. सो आतां मनोज परब आनी आरजी कितलेय उलो ते विसरले ताका शिकोवपाक पयलीं येवच्या पयलीं ताका समजावन सांगूंक जाय आसलें की भायर येवन हे उलोवप न्हू म्हणून ही कितें स्ट्रेटजीज आसा ती भितरूच दवरपाची प्लॅनींग हे कितें सेटींग आसा ते भायर येवपाक जायना म्हणून कित्याक गोंयकार काय उगी रावचो ना गोंयचो लोक उगी रावचो ना पूण ते तो विसरलो ताका समजोवपाक आनी तेणी येवन ते म्हणलें आनी इट इज अगेन हांव अगेन म्हणटा कित्याक हे खूब पावटी प्रूव जाला आनी आतां परत प्रूव जालें क्लियरली प्रूव जालें की आरजी जी आसा इज ऑलवेज बीन द बी टीम ऑफ बीजेपी आनी ती फक्त मतां पडपाक हांगा येयला.